उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन लाखांची लाच घेतली उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या ताब्यात अडकले आहेत जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन विभागानं ताब्यात घेतले जालन्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आला असून अँटी करप्शन विभागाच्या पुणे आणि औरंगाबाद इथल्या पथकांनी ही कारवाई केली पोलिसात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी दोन लाखांची रक्कम उपविभागीय अधिकारी जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अँटी करप्शन विभागानं ताब्यात घेतले जालन्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आला असून अँटी करप्शन विभागाच्या पुणे आणि औरंगाबाद इथल्या पथकांनी ही कारवाई केली पोलिसात दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी दोन लाखांची रक्कम उपविभागीय अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खर्डे सत्यनारायण अंभोरे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतल्याचा आरोप करण्यात आला अखेर आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान अँटी करप्शन ब्युरोनं खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी